आज या परिसराच्या विकासाच्या संदर्भात जे जे मुद्दे आपण मांडलेले आहेत, मी आपल्याला आश्वस्त करतो, रस्त्याचे मुद्दे असतील, इथले बांधकामाचे मुद्दे असतील, विशेषतः प्रसाद योजनेमध्ये आता याचा आराखडा मंजूर करून घेऊन या ठिकाणी त्याकरता आपल्याला निधी देण्याचा विषय असेल, याला अ दर्जा देण्याचा विषय असेल, मी निश्चितपणे आपल्याला आश्वस्त करू इच्छितो या सगळ्या कामांचा पाठपुरावा आम्ही करू आणि निश्चित ज्या मागण्या आपण मांडलेल्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याकरता सरकारमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून मी स्वतः या ठिकाणी काम करेन हे देखील या निमित्ताने सांगतो. विशेषतः आजणसरा बराज, ज्या आजणसरा बराजमुळे 25,000 हेक्टर शेती ही पाण्याखाली ओलिताखाली येणार आहे. 2000 साली भूमिपूजन झालं पण कामाची सुरुवात होऊ शकली नाही. मी आपल्याला आश्वस्त करतो पुढच्या 2 महिन्यामध्ये आजणसरा बॅरेजचा टेंडर आम्ही या ठिकाणी काढू. आता जवळजवळ सगळ्या मान्यता मी मिळवलेल्या आहेत. एक फक्त स्टेट लेवल कमिटीची मीटिंग जी पुढच्या महिन्यात आहे ती झाली की एन्व्हायरमेंटची अंतिम मान्यता मिळेल आणि त्याच्यानंतर त्याचं टेंडर काढण्यात येईल आणि पीडीएन पद्धतीने म्हणजे पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क पद्धतीने 25,000 हेक्टर जमीन ही या भागातली ओलिता खाली येईल. आमचा शेतकरी निश्चित सुखी होईल अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे. आज खरं म्हणजे आपल्या या सगळ्या भागामध्ये विशेषतः काही भागात येताना मी देखील पाहिलं की पिवळ्या मोज्यांमुळे सोयाबीन पिवळं पडलेलं आहे, त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की असं ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे सोयाबीन पिवळं पडलाय, येलो मोज्याचा प्रादुर्भाव आहे, तात्काळ आपले जे विमा कंपन्या त्यांना इंटिमेशन देणं, त्यांचा सर्व्हे करून घेणं, या सगळ्या गोष्टी आपण कराव्यात. कुठेही शेतकरी अडचणीत आला तरी त्या शेतकऱ्याला मदत करणं हे राज्य सरकारचं कर्तव्य आहे आणि राज्य सरकार त्याच्यामध्ये कुठेही मागे राहणार नाही. मागील वर्षी देखील जवळजवळ 11,000 कोटी रुपये नुकसान भरपाई पोटी आपण शेतकऱ्यांना दिले आहेत. आताही ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल त्या शेतकऱ्यांना मदत करण्याचीच भूमिका ही राज्य सरकारची असेल. मी पुन्हा एकदा आजच्या निमित्ताने आयोजकांचे मनापासून आभार मानतो की राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराजांच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला आपण मला बोलवलं, माझा मान वाढवला, त्याबद्दल आपले मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि जाता जाता हे देखील सांगतो की मागच्या काळामध्ये आपला मोजरीच्या आश्रमाकरता काही गोष्टी आपण केल्या होत्या, काही राहून गेल्या आहेत, मध्यंतरी सरकार नव्हतं त्यामुळे राहिलाय, पण आपण काळजी करू नका, ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत त्या देखील आपण पूर्ण करू हा विश्वास मी आपल्याला देतो.